महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आतापासूनच वादाला सुरुवात झाली आहे। ठाकरे गटाला लोकसभेचे 20 मतदार संघ हवेत आणि त्यासाठी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे नाना पटोलेंनी या सर्व चर्चेला छेद दिलाय। ठाकरे गटाने बैठकीत 20 जागा मागितल्याच नाही अशी माहिती नाना पटोलेंनी दिली आहे, त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं हा प्रश्न निर्माण झालाय। पाहूया त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट। कोण खरं कोण खोटं, 20 लोकसभा मतदारसंघांचा तिढा, ठाकरे गटाला वाटाण्याच्या अक्षता, महाविकास आघाडीत इलेक्टिव्ह मेरिटवर जागा वाटप होईल अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली, त्यामुळे ठाकरे गटाला धडकी भरली, कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे गटानं लोकसभेच्या 20 मतदारसंघांवर दावा केला होता। 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 18 जागांसह गमावलेल्या 2 जागासुद्धा ठाकरे गटाला हव्या आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या 2 मतदारसंघांवर ठाकरे गटानं दावा केला आहे। मागच्या 3 दशकांपासून या दोन्ही मतदारसंघांवर शिवसेनेचं वर्चस्व होतं, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीसह ठाकरे गटाला लोकसभेच्या 19 जागा हवेत। पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाच्या 20 जागांच्या दाव्याला सुरुंग लावलाय। आमच्या 3-3 लोकांची कमिटी बनेल, सगळ्या लोकसभा निहाय त्याच्यावरचा मेरिटच्या आधारावर निर्णय घेतला जाईल हे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं। आता कोणी मधातच काही सांगत असेल आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाड या अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल ते चुकीचं आहे। काँग्रेसनं महाविकास आघाडी तिन्ही पक्षांना समसमान म्हणजे 16 जागांचा आग्रह धरलाय, मात्र उद्धव ठाकरे लोकसभेच्या 20 जागा लढण्यावर ठाम आहेत। मागच्या लोकसभा निवडणुकीत अवघी 1 जागा जिंकलेल्या काँग्रेसला सुद्धा जागा वाटपात आता 16 जागा हवेत। हरलेल्या जागा ठाकरे गटाला द्यायला काँग्रेसनं विरोध केलाय, अर्थात हाच न्याय लावायचा झाला तर काँग्रेसला जागा वाटपात फक्त 1 जागा मिळेल। हे कधीही महाविकास आघाडी जर एकत्र आली मजबूतीने तर आपण त्या ठिकाणी टिकू शकत नाही हे त्यांनाही माहीत आहे, म्हणून टिकू शकत नसल्यामुळे त्या ठिकाणी हे महाविकास आघाडी कशी फुटेल कसं त्यांचं काहीतरी काढत नसणार आणि मग आपण त्या ठिकाणी परत आपण क्लिअर राहू अशी त्यांची भूमिका आहे। महाविकास आघाडीनं आतापासून लोकसभेची तयारी सुरू केली आहे, मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार यावर तोडगा निघण्याची तूर्तास तरी काही चिन्ह दिसत नाहीत, त्यामुळे जागा वाटपाचा तिढा महाविकास आघाडीच्या मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे बैलगाडा प्रेमींसाठी, कारण सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यती